आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकामास आर्थिक मदतीची गरज. कमिटीचे दानशूर व्यक्ती मंडळांना मदतीचे आवाहन. चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथील वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्यात येत आहे. सध्या दानशूर व्यक्ती आणि संस्था मंडळे यांच्या उदार देणगीतून मंदिराचे 75% काम पूर्ण झाले आहे. आता कळस आणि इतर कामं अपूर्ण राहिली आहेत. मात्र मंडळाकडे उर्वरित कामासाठी आर्थिक मदतीची गरज असून संप्रदाय मंडळातर्फे परिसरातील दानशूर व्यक्ती, संस्था, मंडळे यांनी आर्थिक मदत करून मंदिराचे काम पूर्णत्वास न्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाराम पाटील, सुभाष देसाई, अशोक पाटील, तातोबा कोल्हापुरे, अण्णासो कोणे, कृष्णा कांबळे, संजय लोहार आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून रंगराव बन्ने. नमस्कार. आज मी महान कार्य प्रतिनिधी रंगराव बन्ने या बारवाड विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली असता त्या वारकऱ्याने आज जे मंदिर बांधकाम सुरू केलेलं आहे, गेली 12 वर्ष बारवाड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा सुरू आहे आणि या दिंडी सोहळ्यातून गेल्यानंतर बारवाडमध्ये एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर भव्य असं उभारावं या ध्येयानं या विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय मंडळानं भव्य असं विठ्ठल मंदिर बांधकाम सुरू केलेलं आहे आणि बांधकाम जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेलं आहे. पण अद्याप शिखर बांधकाम, गाभाऱ्याचं काम, मूर्ती प्रतिष्ठापना, रंगरंगोटी हे काम तटलेलं आहे आणि या सर्व कामासाठी निधीची कमतरता भासत आहे. पण यासाठी हे काम जर पूर्ण व्हायचं असेल तर भाविकांनी, देणगीदारांनी स्वेच्छेने मदत केल्याशिवाय हे मंदिर पूर्ण होणार नाही. यासाठी या मंदिराने, मंदिर बांधकाम कमिटीनं या मंदिरच्या बांधकामासाठी आपल्या आपल्या परीने जेवढी होईल तेवढी शक्य होईल तेवढी मदत देणगी रूपात देऊन हे मंदिर पूर्णत्वाकडे न्यावं आणि बारवाडगावची शान वाढवावी असं आवाहन या मंडळाचे चेअरमन राजाराम पाटील, सुभाष देसाई, अण्णासाहेब कोणे, तातोबा कोल्हापुरे, अशोक पाटील, कृष्णा कांबळे आदींनी व्यक्त केलेलं आहे. तेव्हा सदर हाताने ज्यांना जर मदत करायची असेल त्यांनी बारवाड विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संपर्क साधून आपली देणगी जमा करावी अशी मी प्रतिनिधी आणि त्यांना विनंती करतो. हे रामकृष्ण. रामकृष्ण. नमस्कार. सर्व भाविकांना कळकळीची विनंती. बारवाड तालुका चिकोडी जिल्हा जळगाव इथं आमचं विठ्ठल मंदिर सध्या सुरू आहे. त्याचं काम पूर्ण थोडा येत आहे, तरी पण थोडं काम अजून शिल्लक आहे. तरी आम्हाला थोडी पैशाची गरज आहे आणि भाविक लोकांनी आमच्या मंदिरासाठी स्वेच्छेने मदत करावी ही आमच्या बारवाड ग्रामस्थांच्या वतीनं व आमच्या मालकरी संप्रदायाच्या वतीनं कळकळीची नम्र विनंती. रामकृष्ण आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान संस्थांतर बारवाड व बारवाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज बारवाड गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे नवीन मंदिराचे बांधकाम सुरू असून सध्या ते पूर्णत्वाला आलेलं असून शिखर बांधकाम, रंगरंगोटी, गाभाऱ्यातील काही फरची बसवणे वगैरे असे कामं राहिलेले आहेत. ती कामे पूर्णत्वाला नेण्याचे पैशाचा अभाव देणगीचा अभाव असल्यामुळे समस्त आमचं वारकरी मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं देणगी स्वरूपात ज्या लोकांना किंवा ज्या हक्काला देणगी द्यायची असेल त्यांनी देणगी देऊन मोलाचे सहकार्य काढून धार्मिक कार्याला सहकार्य करावी. कळकळीची विनंती.